गुलबर्गा शहर में यूनाइटेड सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल के मैनेजिंग डायरेक्टर डॉक्टर विक्रम सिद्धारेड्डी की जानिब से आज यानी 29 सितंबर वर्ल्ड हार्ट डे के मौके पर जगत सर्कल से तिम्मापुरी सर्कल तक साइक्लोथॉन और वॉकथॉन प्रोग्राम ऑर्गेनाइज किया गया था, जिसमें कई मशहूर डॉक्टर्स और शहर के नौजवानों ने हिस्सा लेकर हेल्थ फिटनेस पर काफ़ी बेहतरीन मैसेज दिया है। इस मौके पर डॉक्टर विक्रम सिद्धारेड्डी की जानिब से यूनाइटेड हॉस्पिटल में फ्री हार्ट चेकअप और हेल्थ चेकअप कैंप भी ऑर्गेनाइज किया गया था, जिसमें लोगों ने शिरकत कर फ़ायदा हासिल किया है। डॉक्टर विक्रम सिद्धारेड्डी और दीगर डॉक्टर्स ने कहा, आजकल कई नई नई बीमारियों ने जन्म लिया है, जिसमें नौजवानों को स्पोर्ट और दीगर हेल्थ एक्टिविटीज़ में हिस्सा लेकर अपनी सेहत का ख्याल रखने की ज़रूरत है। साथ ही साथ यूनाइटेड सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल में कैथ लैब का इनॉग्रेशन DHO के हाथों किया गया है, जिससे हार्ट ट्रीटमेंट में काफ़ी फ़ायदा हो सकता है। इस प्रोग्राम के जरिए यूनाइटेड हॉस्पिटल ने तमाम को ये मैसेज दिया है कि अपने हार्ट और हेल्थ का ख्याल रखें, वरना कई बड़ी बीमारियों का आप शिकार हो सकते हैं। Good morning everyone. This program was arranged on World Heart Day, that is 29th September. On every year it will be celebrated. This program is done to make the awareness among the general public about the heart problem and how to tackle when you get the heart attack and what best facilities are available in everywhere. We have to approach them and you have to take the benefit of the hospitals and get done as early as possible the treatment for heart problem. Thank you. And this walkathon as well as the cyclathon was arranged from the United Hospital for the benefit of the people and make the awareness among the general public. Sir, आजकल लोग addicts में ज़्यादा involved हैं, जैसे smoking है, drinking है, तो आप एक heart specialist हैं, तो आवाम को क्या कहना चाहेंगे? ना, ये कैसा हो रहा है आजकल, लोग ये तंबाकू लेने का खाने में और सिगरेट पीने में ज़्यादा addict हो रहे हैं, मे बी बिकॉज दे डोंट हैव अदर एक्टिविटीज। यूजुअली कैसा हो रहा है, पहले हम लोग क्या करते थे, जब एक्टिविटी ज़्यादा रहता था तो पब्लिक ये टोबैको या फिर स्मोकिंग इसमें लेस अप्रोच होते थे। अभी कैसा हुआ, लोगों को बच्चों में शौक के जैसा अभी लग रहा है, बच्चों में मैं सिगरेट पिया तो मैं बड़ा आदमी लग रहा हूँ, या तंबाकू खाया, तो आई डोंट नो ये क्या है। आजकल के जनरल स्पेशली यंग जनरेशन में हम लोग ज़्यादा देख रहे हैं, ये करने से क्या हो रहा है। हम लोग रिसेंटली हम लोग क्या रहते थे, अबो एज ऑफ 50 ईयर्स हार्ट अटैक का प्रॉब्लम देखते थे, लेकिन आजकल क्या हो रहा है, फ्रॉम द एज ऑफ 20 ईयर्स हमारे पास मिनिमल द यंगेस्ट पेशेंट इज 22 ईयर्स का जो हार्ट अटैक हो क्या है, जो है हम लोग देखे, मे बी बिकॉज ऑफ दिस फास्ट लाइफ एंड यूजेज ऑफ द हाई कैलोरी आई मीन ऑयली फूड लेने से, जंक फूड लेने से ज़्यादा दिख रहा है यूजुअली। हेल्थ कैंप भी रखा है यूनाइटेड हॉस्पिटल ने, क्या कहना है, क्या क्या चेकअप हो रहा है? आज के दिन में हम लोग चेकअप कर रहे हैं, फर्स्ट कोलेस्ट्रॉल का देख रहे हैं, शुगर का क्या लेवल है वो देख रहे हैं, ECG कर रहे हैं और कार्डियक कंसल्टेशन कर रहे हैं। कार्डियक कंसल्टेशन में आप लोग क्या कर सकते हैं कि हम लोग बिफोर हार्ट का प्रॉब्लम होने से पहले ही अवेयरनेस दिला के क्या क्या उसके लिए कर सकते हैं, लाइक वॉकिंग कर सकते हैं, BP कंट्रोल कर सकते हैं कैसा करने का, एंड शुगर कैसा कंट्रोल करने का, स्ट्रेस लाइफ कैसा कम करने का, और रेगुलर एक्सरसाइज करने का, एनी एक्सरसाइजेस लाइक वॉकिंग हो या साइकिलिंग हो या स्विमिंग हो या बैडमिंटन खेलो, कुछ भी हो, बट एक्टिविटी कंटिन्यू रखना पड़ेगा, एटलीस्ट मिनिमम वीकली 5 डेज फॉर एटलीस्ट 45 मिनट्स रखना पड़ेगा। ಎಲ್ರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಇದು ವಿಶ್ವ ಹೃದಯ ದಿನಾಚರಣೆ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 29ರಂದು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಅದೇ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯುನೈಟೆಡ್ ಆಸ್ಪತ್ರೆ ಇವತ್ತು ಈ ಒಂದು ವಾಕಥಾನ್ ಮತ್ತು ಸೈಕ್ಲೋಥಾನ್ ಮೂಲಕ ಒಂದು ಎಲ್ಲರ ಜನಸಾಮಾನ್ಯರಲ್ಲಿ ಒಂದು ಇದರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಕಾಳಜಿ ಮೂಡಿಸಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಇನಿಷಿಯೇಷನ್ ತೊಗೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಕಾರ್ಡಿಯಾಲಜಿಸ್ಟ್ ಡಾಕ್ಟರ್ ಬಸವಪ್ರಭು ಅಮರ್ಕೇಟ್ ಅವರು ಹೇಳಿದಂತೆ ಎರಡು ಕಾಂಪೊನೆಂಟ್ ಇರುತ್ತೆ, ಒಂದು ಪ್ರಿವೆನ್ಷನು, ಒಂದು ಕ್ಯೂರೇಟಿವ್. ಪ್ರಿವೆನ್ಷನಲ್ಲಿ ಎಕ್ಸೈಸು, ಯಾವುದೇ ಎಕ್ಸೈಸ್ ಇರ್ಬೋದು, ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟಿ, ಫಿಸಿಕಲ್ ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟಿ, ದೆನ್ ಡಯಟು, ಡಯಟ್ ಹ್ಯಾಬಿಟ್ಸು, ಮತ್ತು ಇನ್ನಿತರ
ಶುಗರ್ ಬಿ ಪಿ ಏನಾದರೂ ಕಾಯಿಲೆ ಇದ್ದರೆ ಅದನ್ನು ಕಾಳಜಿ ವಹಿಸಿ ನಿಯಂತ್ರಣದಲ್ಲಿ ಇಡಲಿಕ್ಕೆ ಏನೇ ಎಫರ್ಟ್ ಹಾಕಬೇಕು ಅದು ಎಫರ್ಟ್ ಹಾಕೋದು ಅದು ಒಂದು ಕಡೆ ರೆಗ್ಯುಲರ್ ಹೆಲ್ತ್ ಚೆಕ್ಸ್ ಮಾಡಿ ಪ್ರಿವೆಂಟಿವ್ ಸ್ಟೆಪ್ಸ್ ತೊಗೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅದು ಎರಡನೇದು ಮೂರನೇದು ಈಗ ಯುನೈಟೆಡ್ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಕ್ಯಾಟ್ ಲ್ಯಾಬ್ ಒಂದು ಇಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಈ ಒಂದು ಕ್ಯಾಟ್ ಲ್ಯಾಬ್ದು ವಿಶಿಷ್ಟತೆ ಏನಂದರೆ ಇದು ಒಂದು ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಎಕ್ಸ್ಪರ್ಟೀಸ್ ಹೊಂದಿರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಹೈ ಎಂಡ್ ಇಕ್ವಿಪ್ಮೆಂಟು ಈ ಕ್ಯಾಟ್ ಲ್ಯಾಬ್ ಯುನೈಟೆಡ್ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭಗೊಂಡಿದ್ದು ಅಲ್ಲದೆ ಇಲ್ಲಿ ಹೃದಯ ರೋಗ ಕಾರ್ಡಿಯಾಲಜಿ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟು ಹಾಗೂ ಹೃದಯ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ ಕಾರ್ಡಿಯೋ ಥೊರಾಸಿಕ್ ಸರ್ಜರಿ ಇವೆರಡೂ ಕೂಡ ಈಗ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದೆ ಈಗ ಡಾಕ್ಟರ್ ಬಸವಪ್ರಭು ಅಮರ್ಖೇಡ್ ಅವರು ಕಾರ್ಡಿಯಾಲಜಿಸ್ಟು ಈ 9:30 ಸುಮಾರ ಇನ್ನಿಷ್ಟು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ನೀಡ್ತಾರೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಇವತ್ತೊಂದು ಕ್ಯಾಂಪ್ ಇಡಲಾಗಿದೆ ಈ ಕ್ಯಾಂಪಲ್ಲಿ ಕೊಲೆಸ್ಟ್ರಾಲ್ ಲೆವೆಲ್ಸು ಶುಗರ್ ಲೆವೆಲ್ಸು ಮತ್ತು ಇ ಸಿ ಜಿ ಇನ್ ಮತ್ತು ಕನ್ಸಲ್ಟೇಷನು ಇದೆಲ್ಲ ಇವತ್ತು ನಿಶುಲ್ಕವಾಗಿ ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಇಡಲಾಗಿದೆ ಸರ್ ವರ್ಲ್ಡ್ ಹಾರ್ಟ್ ಡೇ ಮೌಕೆ ಪರ್ ಇವೆಂಟ್ಸ್ ಕಿಯೇ ಗಯೇ ಔರ್ ಹೆಲ್ತ್ ಕ್ಯಾಂಪ್ ರಖಾ ಗಯಾ ಔರ್ ನೌಜವಾನ್ ಆಜಕಲ್ ಜ್ಯಾದಾ ನಶೆ ಮೇ ಇಂಡಲ್ಜ್ ಹೋ ರಹೇ ತೋ ಆಪ್ಕಿ ತರಫ್ ಸೇ ಕ್ಯಾ ಮೆಸೇಜ್ ದೇನಾ ಚಾಹೇಂಗೆ एक मैसेज यही है कि एडिक्शन को प्राइमरली एडिक्शन को रिप्लेस बाय गुड हैबिट्स स्पोर्ट्स एक्टिविटी या फिजिकल एक्टिविटी से रिप्लेस करना है एडिक्शन छोड़ना बोले तो वैक्यूम रखने से अच्छा है कि उसको एक अच्छे हैबिट से रिप्लेस किया जाए तो इसी लिहाज से आज वॉकाथॉन और साइक्लोथॉन वही अवेयरनेस के लिए रखा गया था कि एक ये अगर रेगुलर हैबिचुएशन अगर ये इसका एडिक्शन लग गया इसका एडिक्शन नहीं बोल सकते एक अच्छा टर्म है एक्चुअली हाँ अच्छी हैबिट है तो अगर ये इससे अच्छे हैबिट से रिप्लेस किया गया तो वो ज़्यादा मुनासिब रहेगा और अवेयरनेस और कंटिन्यूस अवेयरनेस मैं वो वर्ड यूज़ करूँगा कैथ लैब के बारे में कुछ बताइए और कितने एक्सपर्टीज हैं कार्डियो ट्रीटमेंट के लिए ये एकदम सीमेंस आर्टिस्ट नया कैथ लैब है और इसका डिटेक्टर भी इट इज़ वेरी मच केपेबल ऑफ डूइंग अदर देन हार्ट एंड वास्कुलर दिस थिंग नॉन कार्डियक एप्लीकेशंस भी इसके बहुत ज़्यादा है तो एक बहुत ही हाई क्वालिटी का कैथ लैब है नंबर वन नंबर टू उससे इम्पॉर्टेंट ये है कि हमारे सीनियर कार्डियोलॉजिस्ट हैं साथ में डॉक्टर बसवप्रभु अमरखेड़ तो इस कंप्लीट कैथ लैब का जो जिम्मा है ये उनके ऊपर ही है और कार्डियोलॉजी डिपार्टमेंट भी इन्हीं से शुरू हो जाती है और इनके अलावा भी कार्डियोथोरेसिक सर्जरी भी एक हमारे पास स्टार्ट हो गए हैं तो नवंबर फर्स्ट वीक में बाईपास सर्जरीज करने की कैपेबिलिटी भी हमारे पास बिल्ड हो जाएगी सर क्या ऐसा हो सकता है कुछ लोग एडिक्ट्स होते हैं जैसे सिगरेट स्मोकिंग या दूसरी चीज़ों के तो ये हार्ट के जो भी टेस्ट होते हैं बिफोर कर कर क्या इनसे बच सकते हैं यानी सेफ हो सकते हैं जी बिल्कुल बेसिकली जैसा कि कहा गया एक प्रिवेंटिव हेल्थ चेक के चलते मोस्ट ऑफ द प्रिडिक्टेबिलिटी फैक्टर्स हम देख सकते हैं उससे हम ये प्रिडिक्ट कर सकते थे कि इनका प्रोबेबिलिटी ज़्यादा है तो उस लिहाज से अगर कार्डियक वैस्कुलेचर भी मालूम करना है तो भी एंजियोग्राफी से भी पता कर सकते बाकी के टेस्ट भी ऑलरेडी हैं ही हैं ईसीजी है इको है वो तो रेगुलरली चलते ही हैं सो बेसिकली यही है कि रिस्क फैक्टर्स डिटरमाइन कर सकते तो प्रिकॉशंस ले सकते थैंक यू सर दिस इज वन यूनाइटेड हॉस्पिटल फर्स्ट मुंदगडे बंदो नाउ कोविड हॉस्पिटल मारती बंदो बंदिदरु ಅದನ್ನೇ ಒಂದು ಕೋವಿಡ್ನಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಎರಡು ಕೋವಿಡ್ ನಾನ್ ಕೋವಿಡ್ ಹೆಂಗ್ ಆಗ್ತಾ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಹೆರಿಟೇಜ್ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಬೇರೆನೇ ಒಂದು ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಬಿಗ್ ಬಜಾರ್ ಎದುರು ಹೋಗಿ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ರು ದಿನಾಲೂ ನಾವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಕೋವಿಡ್ ಬಗ್ಗೆ ಯಾವ್ಯಾವ ನೋವುಗಳು ಬಂದರೂ ಕೂಡ ಡೈರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಬೆಡ್ ಇಲ್ಲ ಅಂದರೂ ಕೂಡ ಏನಾದರೂ ಮಾಡುವ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿ ಅವರು ಇದ್ದಂಥ ಬೆಡ್ಗಳಲ್ಲಿ ಅವೈಲೇಬಲ್ ಮಾಡಿ ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಸರ್ವಿಸ್ ಅವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಹೇಳ್ಪಡ್ತೀನಿ ಇದು ಆಯುಷ್ಮಾನ್ ಭಾರತ ಆರೋಗ್ಯ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕೋವಿಡ್ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಆಯಿತು ನಾವು ಗೌರ್ಮೆಂಟಿಂದ ಅಪ್ರೂವ್ ಕೊಡೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಅವರು ತಗೊಳ್ಕೊಂಡ ದುಡ್ಡನ್ನು ಸುಮಾರು 1 ಕೋಟಿಯವರೆಗೆ ಅವರು ರಿಎಂಬರ್ಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಆಮೇಲೆ ಕೊಟ್ಟಂಥ ದುಡ್ಡು ಕೋವಿಡ್ಗೆ ರೋಗಿಗಳಿಗೆ ಕೊಟ್ಟಂಥ ದುಡ್ಡು ವಾಪಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ನಾವು ಒಂದೇ ಮಾತನಾಡಿದ್ದೇವೆ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರೇ ಬಡ ಜನರಿದ್ದಾರೆ ಬಹಳಷ್ಟು ತೊಂದರೆ ಅನುಭವಿಸಿದ್ದಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಮಿನಿಮಮ್ ಚಾರ್ಜಸ್ ಮಾಡಿರಿ ನೀವು ಆಲ್ರೆಡಿ ನೀವು ಏನು ಆಯುಷ್ಮಾನ್ ಭಾರತ ಆರೋಗ್ಯ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕ್ಲೇಮ್ ಮಾಡಿದರೆ ಅವ್ರ ದುಡ್ಡು ವಾಪಸ್ ಕೊಡ್ರಿ ಅಂದಾಗ ಒಂದೇ ಮಾತಿಲ್ಲದೆ ಅವರು ಬಂದ ಹಾಗೆ ಪೇಷಂಟ್ಗಳಿಗೆ ನಾವು ಅವ್ರ ದುಡ್ಡು ವಾಪಸ್ ಪಡೆದ
ಕೋವಿಡ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ ಹಾಗೆ ನಮ್ಮದು ಒಂದು ಆರೋಗ್ಯ ಇಲಾಖೆ ವತಿಯಿಂದ ಏನು ಆಯುಷ್ಮಾನ್ ಭಾರತ ಆರೋಗ್ಯ ಕರ್ನಾಟಕ ಯೋಜನೆ ಇದೆ ಈಗ ಅದು ಚೇಂಜಸ್ ಆಗಿದೆ ಆಯುಷ್ಮಾನ್ ಭಾರತ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಜನ ಆರೋಗ್ಯ ಯೋಜನೆ ಅಂತ ಅವರು ನಾಮಕರಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಸೋ ಅದರಲ್ಲಿ ತರ್ಸೇರಿ ಕೇರಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ಕಾರ್ಡಿಯಾಲಜಿ ಆಗಿರ್ಬೋದು ನಿಮ್ಮಲ್ಲಾದಂತಹ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಸರ್ಜರಿ ಆಗಿರ್ಬೋದು ಅದನ್ನೂ ಕೂಡ ನೀವು ಎಂಪಿನಲ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ್ಲಾ ಒಂದು ಬಡ ರೋಗಿಗಳಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಿದೆ ಅಂತ ವಿಶ್ವಾಸ ನನಗಿದೆ ನನ್ನ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಯುನೈಟೆಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಗೆ ಏನಾದರೂ ತಮಗೆ ಸಹಕಾರ ಬೇಕಾದರೆ ನಾನು 24/7 ನಿಮಗೆ ಸಹಾಯ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಸಿದ್ಧನಿದ್ದೇನೆ ಲೈಕ್ ವರ್ಲ್ಡ್ ಹಾರ್ಟ್ ಡೇ के रूप में जो एवरी ईयर सितंबर 29 को मनाया जाता है उसके तहत आज यूनाइटेड हॉस्पिटल कलबुर्गी में फ्री कार्डियक हेल्थ चेकअप कैंप का ऑर्गेनाइज़ किया गया है तो इसमें इसके चलते कंसल्टेशन भी होगा और ब्लड टेस्ट में किडनी फंक्शन टेस्ट और लिवर फंक्शन टेस्ट लास्ट 3 महीने का जो शुगर का एवरेज निकालते हैं HbA1c बोल के और लिपिड प्रोफाइल जो कोलेस्ट्रॉल दूसरे दूसरे तरह के कोलेस्ट्रॉल का कितना ब्लड में पोर्शन कितना है वो नॉर्मल है या नहीं है और कोई रिस्क पे है क्या और सबका ECG ये सारे टेस्ट आज कार्डियक हेल्थ चेक इसके तहत आज फ्री रखा गया है और यूनाइटेड हॉस्पिटल कलबुर्गी में एक नया कैथ लैब इंस्टॉलेशन हुआ है 1 महीना पहले और ये सबसे बेहतरीन क्वालिटी का बेहतरीन दर्जे का जर्मनी से इंपोर्ट किया हुआ मशीन है नया मशीन और इसमें ना सिर्फ हार्ट के वेस्कुलेचर बट न्यूरो इंटरवेंशन दूसरा लीवर का कोई वेसल का इंटरवेंशन किडनी के वेसल्स का इंटरवेंशन कोई एक्सीडेंट में आर्टरी इंजरी हुआ तो उसका इंटरवेंशन कुछ भी ब्लॉक कहीं अटक गया तो उसका इंटरवेंशन हर चीज़ इसमें कर सकते आमतौर पे काफ़ी सारे मशीन गुलबर्गा में जयदेवा में जो है या दूसरे दूसरे जगह पे जो है वो 9 इंच के डिटेक्टर्स रहते हैं यहाँ पे 15 इंच का डिटेक्टर है जयदेवा एक्सक्लूसिवली कार्डियक हैंडल करता है यूनाइटेड विल हैंडल कार्डियक एंड ऑल्सो नॉन कार्डियक मतलब कोई पेशेंट एक्सीडेंट होकर आया या फिर कुछ कोई पेशेंट को दूसरी कोई शिकायत से आया सडनली इधर कार्डियक इवेंट हुआ तो हम हैंडल करने की कैपेसिटी यूनाइटेड हॉस्पिटल में है सर कोई गवर्नमेंट स्कीम जिस तरह है कि आप लोगों ने भी कुछ रखा है क्योंकि हार्ट ट्रीटमेंट काफ़ी कॉस्टली होता है इसमें गवर्नमेंट का ABRK का एक स्कीम है जो गवर्नमेंट की तरफ से जो प्रोविजन दिया गया है उसमें हमने ऑलरेडी अप्लाई भी किया है इंस्पेक्शन भी हुआ है इसका और अप्रूवल खाली 3-4 दिन के अंदर एक अप्रूवल लेटर आना बाकी है बाकी सारा फॉर्मेलिटीज हम कर चुके हैं और सारे भाग के लोगों को जो स्कीम में जयदेवा में होगा उसी तरह से यूनाइटेड में भी वही लेवल पे हम सर्विस देने के लिए सक्षम हैं और वो स्कीम एक बार चलती लागू में आ गया तो कुछ पेशेंट को हार्ट रिलेटेड प्रॉब्लम्स के लिए कोई खर्चे करने की जरूरत नहीं रही सर ये स्कीम जो आप बता रहे हैं इसमें किस तरह से पेशेंट जब पे करने के बाद उनको रिटर्न होगा क्या प्रोसीजर रहेगा ये स्कीम बिल्कुल कैशलेस होगा जैसे ही अप्रूवल होगा इसमें कोई चार्जेस नहीं होगा जो भी प्रोविजन है गवर्नमेंट की तरफ से वो सारे कैशलेस है तो ABRK का स्कीम जब भी लागू होगा वो कैशलेस ही रहेगा पेशेंट जो भी कैथ लैब ट्रीटमेंट के लिए आएंगे उनको एक भी रुपया खर्च करने की जरूरत नहीं रहेगी सर दिन ब दिन डेवलपमेंट्स होते जा रहे हैं टीम भी काफ़ी बढ़ती जा रही है लोगों का भरोसा यूनाइटेड की तरफ बढ़ते जा रहा है ट्रॉमा के साथ साथ अब जैसे कार्डियक में जो भी ट्रीटमेंट्स डेवलपमेंट्स हो रहे हैं आवाम का इतना सपोर्ट है आपकी टीम इतना आपको सपोर्ट कर रही है क्या कहना चाहेंगे सबसे पहली बात तो यूनाइटेड जो 10 साल पहले चालू हुआ था खाली 20 बेड का एक छोटा सा ट्रामा सेंटर हमने चालू किया था आज ये 120 बेड का होने का पीछे जो लोगों का हाथ है वो फर्स्ट ऑफ ऑल सारे डॉक्टर्स और हमारे हॉस्पिटल के स्टाफ जो टॉप कंसल्टेंट से लेके ग्रुप डी स्टाफ कोई भी रहने दो कितना इन्वॉल्वमेंट से काम करे कितना इसमें कमिटमेंट से काम करे उसकी वजह से आज ये मुकाम पे पहुंचा है दूसरा जो आवाम का सपोर्ट है जो भरोसा आवाम ने हम पे रखा और उसको हम अपहोल्ड करने के लिए उस भरोसे को हम कायम रखने के लिए हम हर बार हमारी तरफ से जितना हमको ऊपर वाले से हमको ताकत मिलेगी उतना ताकत लगा के हम वो एफर्ट लगा के वो भरोसा कायम रखने के लिए हम हार्डवर्क करेंगे हर कोई दूसरा इस मौके पे विशेषकर जो सोशल वर्कर्स है जो सोसाइटी में काम करते हैं सोशल वर्क करते हैं NGOs हैं और दूसरे से तमाम इंडिविजुअल सोशल वर्कर्स है या फिर
पॉलिटिकल वर्कर्स भी है जो लोगों का काम करते रहते हैं, जैसे कॉरपोरेटर है या पंचायत मेंबर्स है, जेडपी मेंबर्स है, काफ़ी सारे एक सोशल डेमोक्रेटिक सेटअप में जितने भी लोग काम करते हैं उनका भी हमको सपोर्ट काफ़ी रहा है और उनको उनको भी मैं इस मौके पे धन्यवाद देना चाहता हूँ कि हमको एक जो मौका मिला, जो पब्लिक की तरफ से, आवाम की तरफ से जो हमको मौका मिला, हम उसको आगे भी इसको बरकरार रख के चलते रहेंगे। दूसरी चीज़, जो कैथ लैब इंस्टॉलेशन हुआ है, सीटी स्कैन इंस्टॉलेशन हुआ है, यूनाइटेड हॉस्पिटल अब एक कंप्लीट टर्शरी केयर रेफरल सेंटर बन चुका है। तो इसका मतलब यह है कि एक बार पेशेंट यहाँ पे अंदर किसी भी रीज़न से आया तो उनको कुछ भी प्रॉब्लम हुआ तो हम हैंडल करने की कैपेबिलिटी आज की डेट में यूनाइटेड हॉस्पिटल के पास है, चाहे वो कार्डियक रहे, चाहे वो ब्रेन सर्जरी रहे, हार्ट सर्जरी रहे, या फिर कोई वैस्कुलर सर्जरी रहे, हर चीज़ की एक्सपर्टीज इंफ्रास्ट्रक्चर के तौर पे और सारे एक्सपर्ट डॉक्टर्स के तौर पे, ये दोनों भी हमारे पास एक टीम के तौर पे जो बिल्ड हुआ है, तो हम आवाम को ये भरोसा दिलाना चाहते हैं कि हम ज़रूर आगे भी और हार्ड वर्क करेंगे और आगे भी इस भरोसे को बरकरार रखने के लिए मेहनत हम करेंगे। थैंक यू ले लीजिए। नमस्कार ಎಲ್ಲರಿಗೆ। ಇವತ್ತು ವಿಶ್ವ ಹೃದಯ ದಿನಾಚರಣೆಯಿಂದ ಇಲ್ಲಿ ಯುನೈಟೆಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ನಲ್ಲಿ ನಾವು ಬೆಳಗ್ಗೆ 7ರಿಂದ 8:30ವರೆಗೂ ವಾಕಥಾನ್ ಮತ್ತು ಸೈಕ್ಲಥಾನ್ ಮಾಡಿದ್ವಿ, ತುಂಬ ಯಶಸ್ವಿ ಆಗಿದೆ ಅದು। ಸುಮಾರು 300ರಿಂದ 400 ಮಂದಿ ಪಾಲ್ಗೊಂಡ್ರು ಅದರಲ್ಲಿ। ಅದಾದ ನಂತರ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಯುನೈಟೆಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗೆ ಬಂದು ರಿಫ್ರೆಶ್ಮೆಂಟ್ಸ್ ಮಾಡಿ ಸುಮಾರು 10 ಗಂಟೆಯಿಂದ ಡಾಕ್ಟರ್ ಇವರು ರಾಜಶೇಖರ್ ಮಾಳಿಯವರು ಡಿ ಎಚ್ ಅವರು ಬಂದು ಹೆಲ್ತ್ ಕ್ಯಾಂಪನ್ನು ಇನಾಗ್ರೇಟ್ ಮಾಡಿ ಈಗ ಹೆಲ್ತ್ ಕ್ಯಾಂಪ್ ನಡೆಸಲಾಗಿದೆ। ಇದರಿಂದ ನಾವು ತುಂಬ ಕ್ರಮಗಳ್ಕೊಬೋದು, ಹಾರ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಹೇಗೆ ನಿಂದಿಸೋದಂತೂ ಸುಮಾರು ಜನರಲ್ ಪಬ್ಲಿಕ್ಕಿಗೆ ಹೇಳ್ಕೊಳ್ಬೋದು। ಈಗ ನಾವು ನೋಡಿದ್ವಿ ಮೇಲೆ ಒಂದು ಪೇಷಂಟು ನಾಗಪ್ಪ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಪೇಷಂಟ್, ನಿನ್ನೆ ಆಂಜಿಯೋಪ್ಲಾಸ್ಟಿ ಮಾಡಿದ್ವಿ, ಆ ಪೇಷಂಟು ಬಹಳ ಕ್ರಿಟಿಕಲ್ ಆಗಿ ಬಂದಿದ್ದ, ಅದರಿಂದಾಗಿ ತುಂಬ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಮೋಸ್ಟ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು 2 ದಿವಸದಲ್ಲಿ ಅವನಿಗೆ ಮನೆಗೆ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತೀವಾಗಿದೆ। ಥ್ಯಾಂಕ್ ಯು। ಇದು ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ದಿಸ್ ಇಸ್ ದಿ ಕ್ಯಾತ್ ಲ್ಯಾಬ್, ಇದಕ್ಕೆ ಸೀಮೆನ್ಸ್ ಆರ್ಟಿಸ್ಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ನಾವು ಆಲ್ರೆಡಿ ನಾವು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಿದ ಪ್ರಕಾರ ಇಲ್ಲಿ ಆಂಜಿಯೋಗ್ರಫಿ, ಆಂಜಿಯೋಪ್ಲಾಸ್ಟಿ, ಪೇಸ್ ಮೇಕರ್ಸು, ವಾಲ್ ಕೇಸಸ್ಸು, ಪ್ಲಸ್ ಇದರಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ಏನಂದರೆ ನಾನು ಹೇಳಿದ ಪ್ರಕಾರ ನ್ಯೂರಾಲಜಿ ಕೇಸಸ್ನು ಇಲ್ಲಿ ಮಾಡ್ಬೋದು। ಈಗ ಬಹಳಷ್ಟು ಪೇಷಂಟ್ ನಡೆಯುವಾಗ ಕಾಲು ನೋವು ಅಥವಾ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅದರಿಂದ ಯಾಕೆ ಅಂತೇಳಿದ್ರೆ ಕಾಲು ರಕ್ತನಾಳದಲ್ಲಿ ಬ್ಲಾಕ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಅದನ್ನು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಆಂಜಿಯೋಗ್ರಫಿ ಮಾಡಿ ಆಂಜಿಯೋಪ್ಲಾಸ್ಟಿ ಮಾಡ್ಬೋದು ಈ ಮಷೀನಲ್ಲಿ। ಆಮೇಲೆ ಇದನ್ನು ಒಂದು ಏನು ವಿಶೇಷ ಅಂತೇಳಿದ್ರೆ ಇದು ಕಂಪ್ಲೀಟ್ 180 ಡಿಗ್ರಿ ರೊಟೇಷನ್ ಇದೆ ಇದರಲ್ಲಿ। ನಾರ್ಮಲಿ ಹೆಂಗಿರುತ್ತೆ ಅಂತೇಳಿದ್ರೆ ಮಷಿನ್ ಸ್ಟಕ್ ಆಯ್ತಂದ್ರೆ ಮೂಮೆಂಟ್ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ರೆಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಇರೋದು, ಬಟ್ ಇದರಲ್ಲಿ ಹೆಂಗಿರುತ್ತೆ ಅಂದರೆ ಕಂಪ್ಲೀಟ್ 180 ಡಿಗ್ರಿ ಇದು ರೊಟೇಷನ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ವಿತೌಟ್ ಎನಿ ಡಿಸ್ಟರ್ಬೆನ್ಸ್ ನಾವು ಕೇಸಸ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡ್ಬೋದು। ಆಂಜಿಯೋಗ್ರಫಿ ಇದನ್ನ ಇದು ಹೆಂಗಿರುತ್ತೆ ಅಂದರೆ ಮನುಷ್ಯನಲ್ಲಿ ಹೆಂಗೆ ರಕ್ತನಾಳ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಹಾರ್ಟಿಗೂ 3 ರಕ್ತನಾಳ ಇರುತ್ತವ, ಯಾವಾಗ ಇದರಲ್ಲಿ ಬ್ಲಾಕ್ ಆಯಿತು ಅಂದರೆ ನಮಗೆ ಹೃದಯಾಘಾತ ಆಗೋ ಚಾನ್ಸಸ್ ಇರುತ್ತೆ। ಈಗ ಇದರಲ್ಲಿ ಇದರಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ಬೋದು ಇದು ಒಂದು ರಕ್ತನಾಳ, ಇದು ಆಕ್ಚುಲಿ ಇದನ್ನು ಹೆಂಗೆ ರನ್ ಆಗಬೇಕದು, ಬಟ್ ಇಲ್ಲಿ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಇಲ್ಲಿ 100% ಅಕ್ಲೂಷನ್ ಆಗಿದೆ। ಸೊ ಇದು ಏನಾಗಿತ್ತು ಅಂದರೆ ಇದರಲ್ಲಿಂದ ಆ ಪೇಷಂಟ್ ರಕ್ತ ಹಾರ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಆಗೋ ಚಾನ್ಸಸ್ ಇರುತ್ತೆ। ಬರೋ ದಿನದಲ್ಲಿ ನಾವು ಮೋಸ್ಟ್ ಪ್ರಾಬಬ್ಲಿ ವಿಲ್ ಗೋ ವಿತ್ ಸ್ಟಿಲ್ ಹೈಯರ್ ಅಂಡ್ ಮಷಿನ್ಸ್, ಏಕೆಂದ್ರೆ ಈಗ ನಾರ್ಮಲಿ ಎಲ್ಲ ಮೆಟ್ರೋ ಸಿಟೀಸ್ನಲ್ಲಿ ಏನಂತಿದ್ದಾರೆ ಐವಸ್ ಅಂತಿದ್ದಾರೆ ಒಂದು, ಇನ್ನೊಂದು ರೋಟಾ ಆಪರೇಷನ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ಬರೋ ದಿನದಲ್ಲಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ತರೋದು ಒಂದು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ। ಅದರಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ ಈಗ ರಕ್ತ ಬ್ಲಾಕ್ ಆಗಿದ್ದು ತುಂಬ ಕ್ಯಾಲ್ಸಿಯಂ ಜಾಸ್ತಿ ಇದ್ದಾಗ ಇದು ರೋಟಾ ಆಪರೇಷನ್ ಮಾಡಿ ನಾವು ಅದನ್ನು ಓಪನ್ ಮಾಡಿ ಈಸಿಲಿ ನಾವು ಸ್ಟೆಂಟ್ ಪ್ಲೇಸ್ ಮಾಡೋಂಥ ಒಂದು ಯಂತ್ರ ಇದೆ ಅದು, ಓವರ್ ಅ ಪೀರಿಯಡ್ ಆಫ್ ಇಯರ್ಸ್ ಮೋಸ್ಟ್ಲಿ ಅದನ್ನು ತರೋದು ಒಂದು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ। ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಬ್ಲಾಕ್ ಇದೆ, ಇದು ಏನಂತಾರೆ ಲೆಫ್ಟ್ ಸರ್ಕಂಫ್ಲೆಕ್ಸ್ ಆರ್ಟರಿ ಅಂತೀವಿ, ಇದು ಲೆಫ್ಟ್ ಆಂಟೀರಿಯರ್ ಡಿಸೆಂಡಿಂಗ್ ಆರ್ಟರಿ ಅಂತೀವಿ। ಈಗ ನೋಡಿ ನಾವು ಇದು ನಾರ್ಮಲ್ ವೆಸಲ್ ಕ್ಯಾಲಿಬರ್ ಅಂತೀವಿ, ಅದೇ ರೀತಿ ನಾವು ಹಿಂದಕ್ಕೆ ನೋಡಿದಾಗ ಇದು ಒಂದು ಬ್ಲಾಕ್ ಇದೆ, ಅರೌಂಡ್ 60-70% ಇಲ್ಲಿ ಬ್ಲಾಕ್ ಇದೆ। ಇದೇ ರೀತಿಯಿಂದ ಈ ರಕ್ತನಾಳ ಈಗ ಬರಬೇಕು, ಬಟ್ ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ 100% ಇಲ್ಲಿ ಬ್ಲಾಕ್ ಆಗಿದೆ। ನೆನೆ ಇದೇ ಪೇಷಂಟ್ ನಾವು ಏನ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂದ್ರೆ ಇದನ್ನ ನಾವು ಟ್ರೈ ಮಾಡಿದ್ವಿ ಓಪನ್ ಮಾಡಕ್ಕೆ, ಅದೇ ಮಾಡುವಾಗ ಪೇಷಂಟ್ ಸಡನ್ಲಿ ಬಿ ಪಿ ಲೋ ಆಯ್ತು, ಚೆಸ್ಟ್ ಪೇನ್ ಅನ್ನೋಕ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯ್ತು। ಯಾಕಂತೇಳಿದ್ರೆ ಇಲ್ಲಿಂದ ಏನ್ ಥ್ರಾಂಬಸ್ ಇರುತ್ತಲ್ಲ ಅದು ಸಡನ್ಲಿ ಈ ರಕ್ತನಾಳದಲ್ಲಿ ಬಂತು, ಈ ರಕ್ತನಾಳ ಬಂದಾಗಿಂದ ಪೇಷಂಟ್ ಸಡನ್ಲಿ ಚೆಸ್ಟ್ ಪೇನ್ ಆಗಕ್ಕೆ, ಇ ಸಿ ಜಿ ನಲ್ಲಿ ಚೇಂಜಸ್ ಬರೋದು, ಬಿ ಪಿ ಸಡನ್ಲಿ ಲೋ ಆಗ ಬಂದಾಗ
ನಾವೇನ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಓಪನ್ ಆಗ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಸಡನ್ಲಿ ಇದೇನು 100% ಡಾಕ್ಟರ್ ಬ್ಲಾಕ್ ಆಗಿತ್ತಲ್ಲ ಇದನ್ನ ನಾವು ಸ್ಟೆಂಟ್ ಮಾಡಿದಾಗ ಈಗ ಪೇಷಂಟ್ ಅಬ್ಸಲ್ಯೂಟ್ಲಿ ಸ್ಟೇಬಲ್ ಇದೆ ಇದೇ ರೈಟ್ ಸೈಡ್ ಸರ್ ಇದನ್ನು 100% ಆಗ್ಲೂ ಇದೆ ಇದೇನಾಗಿದೆ ನ್ಯಾಚುರಲಿ ಕೊಲಾಟ್ರಲ್ಸ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಸರ್ ಇದೇ ಪೇಷಂಟ್ ಫಾರ್ ದಿ ಪಾಸ್ಟ್ 6 ಇಯರ್ಸ್ ನಂಬರ್ ಬರ್ತಿದ್ದಾನೆ ಅವನಿಗೆ ಲಾಸ್ಟ್ 6 ಇಯರ್ಸ್ ಅದಾಗ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಯುನೈಟೆಡ್ ಆಗಿ ಬಂದಾಗ ಚೆಸ್ಟ್ ಪೇನ್ ಅದಾಗ ಇದನ್ನ ನೋಡಿ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದಾಗ ಅವಾಗಲೇ ಹೇಳಿದ್ದೆ ನೀನು ಆಂಜಿಯೋಗ್ರಫಿ ಮಾಡಿಸ್ಕೋ ಅಂತೇಳಿ ಅವನು ಹಂಗೆ ಪೋಸ್ಟ್ಪೋನ್ ಮಾಡಿದಾಗ ನೌ ಇಟ್ ಈಸ್ ವೆರಿ ಡಿಫಿಕಲ್ಟ್ ಇದಕ್ಕೆ ಓವರ್ ಅ ಪೀರಿಯಡ್ ಆಫ್ ಟೈಮ್ ಮೋಸ್ಟ್ ಪಾಲಿ ದಿ ಸಿ ಎ ಬಿ ಜಿ ಮೇ ಹೆಲ್ಪ್ ಇನ್ ಹೃದಯದಿಂದ ಅದೇ ಫ್ರಾಕ್ಷನ್ ಆಫ್ ಸೆಕೆಂಡ್ ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಆಕಡ್ ಸೈಡ್ ಬಲೂನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಪೇಷಂಟ್ ಸ್ಟೇಬಲ್ ಬಟ್ ಅಂತ ಮೂಮೆಂಟ್ ಅಲ್ಲಿ ತಮಗೆ ಅದು ಚಾಲೆಂಜಿಂಗ್ ಟಾಸ್ಕ್ ಅಲ್ಲ ಸರ್ ವೆರಿ ಚಾಲೆಂಜಿಂಗ್ ವೆರಿ ಚಾಲೆಂಜಿಂಗ್ ಸೆಕೆಂಡ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಯೆಸ್ ಯೆಸ್ ವೆರಿ ಚಾಲೆಂಜಿಂಗ್ ಹೆಂಗಿರುತ್ತೆ ಸರ್ ವಿದಿನ್ ಸೆಕೆಂಡ್ಸ್ ಅದೇನಂತಾರಲ್ಲ ಹಾರ್ಟ್ ರೇಟ್ ಸಡನ್ಲಿ ಇಟ್ ಕ್ಯಾನ್ ಗೋ ಟು 300 ಅಂಡ್ ಸಡನ್ಲಿ ಸ್ಟಾಪ್ ಆಗುತ್ತೆ ಸರ್ ಐ ಥಿಂಕ್ ಇಟ್ ಇಸ್ ದ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಇನ್ ಗುಲ್ಬರ್ಗ ಇಲ್ಲ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ ಸರ್ ಮುಂಚೆ ಬಟ್ ಇದು ಫಸ್ಟ್ ಕೇಸ್ ಸರ್ ಅಂದ್ರೆ ದಿಸ್ ವಾಸ್ ಮೈ ಚಾಲೆಂಜಿಂಗ್ ಕೇಸ್ ಸರ್ ದಿಸ್ ವಾಸ್ ದಿ ಫಸ್ಟ್ 10 ಇಯರ್ಸ್ ದಿಸ್ ಇಸ್ ಒನ್ ಆಫ್ ಮೈ ಚಾಲೆಂಜಿಂಗ್ ಕೇಸ್ ಅಂಡ್ ಗಾಡ್ಸ್ ಗ್ರೇಸ್ ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಐ ಹ್ಯಾಡ್ ಎ ಫ್ರಾಕ್ಷನ್ ಆಫ್ ಸೆಕೆಂಡ್ ಅದು ಮೈಂಡ್ ನಲ್ಲಿ ಓಡ್ಕೊಳ್ಳೆ ವಿ ವೆಂಟ್ ಇಂಟು ದಟ್ ಬ್ಯಾಟರಿ ಅಂಡ್ ಓಪನ್ ಅಪ್ ಸರ್